या छानशा मॅचिंग पझलची संकल्पना पॉंडिचेरीच्या श्री अरोबिंदो आश्रमातून मिळाली. इथे दाखवल्याप्रमाणे या वेगवेगळ्या आकृत्या दोन जाड कार्डबोर्ड पेपरवर प्रिंट करून घ्या. लाल पेपरवरच्याच सेम आकृत्या निळ्या पेपरवर आहेत. आता कात्रीने हा बाह्य वर्तुळ कापून घ्या. या वर्तुळामध्ये जी वक्राकार रेषा आहे ती कापल्यानंतर आपल्याला या वर्तुळाचे दोन वेगळे भाग मिळतील. चीनमधल्या यांग आणि यिनच्या प्रतीकासारखेच हे भाग दिसतील. अशा पद्धतीने बाकी सर्व आकृत्या कापून घ्या. आता खेळ असा आहे की आपल्याला लाल तुकड्याचा दुसरा अर्धा भाग निळ्या तुकड्यातून शोधायचा आहे, पण हे दोन्ही एकमेकांना जुळल्यानंतर त्यातून वर्तुळ तयार व्हायला हवं. हे कोडं विकत आणण्याची काहीच गरज नाही, कारण अगदी सहज मिळू शकणाऱ्या गोष्टींपासून सुद्धा आपण हे घरी स्वतःच बनवू शकतो. आणि स्वतः तयार केलेल्या गोष्टींमध्ये एक वेगळाच आनंद असतो ना. बघा, हा आपला छोटासा दादा सुद्धा किती रमून गेला हा खेळ खेळण्यामध्ये. कोणते दोन भाग जोडल्यानंतर वर्तुळ तयार होईल हे शोधण्यामध्ये तो मग्न आहे. वेगवेगळे रंग आणि आकृत्या वापरून तुम्हीही असं आपलं स्वतःचं कोडं बनवू शकता.